करूया आता मी तुला काही वस्तू दाखवणार आहे आणि त्या वस्तू लहान आहे की मोठे आहे हे पण सांगणार आहे नंतर तुला पण ओळखायचं आहे तर लक्ष देऊन बघशील चालेल हे काय बरोबर ह्या फुलाचा रंग कोणता आहे आणि ह्या फुलाचा रंग कोणता बरोबर लाल फुल जे आहे ते मोठं आहे आणि सफेद फुल जे आहे ते लहान आहे ठीक लाल फुल कसं आहे आणि सफेद फुल कसं आहे छोटं बरोबर छोटं किंवा लहान आता मी तुला पुढच्या वस्तू दाखवणार आहे त्या लहान आहे की मोठ्या आहेत छोटं काय सांग बरोबर ही वाटी कशाची आहे प्लास्टिक आणि ही वाटी स्टीलची बरोबर आता मला सांग यातली कोणती वाटी लहान आहे आणि कोणती वाटी मोठी आहे कोणत्या रंगाची बरोबर आता तू असं सांगशील का की निळी वाटी मोठी आहे आणि स्टीलची वाटी लहान आहे सांग बरं निळी वाटी मोठी आहे आणि स्टीलची वाटी छोटी बरोबर आता मी तुला आणखी वस्तू दाखवते काय खोके बरोबर ह्या खोक्याचा रंग कोणता आहे आणि ह्या खोक्याचा रंग कोणता बरोबर आता मला सांग लाल खोको मोठा आहे की सफेद खोटम खोको मोठा आहे सफेद खोटम खोको मोठा आहे आणि कोणतं खोको लहान आहे मग लाल लाल खोको लहान आहे बरोबर मग तुम्हाला पूर्ण वाक्यात सांगशील का आता सांग बरं खोको मोठा आहे लाल खोको छोटा बरोबर हे काय सांग ह्या चावीचा रंग कसा आहे आणि ह्या चावीचा रंग कसा आहे आता मला सांग काळी चावी मोठी आहे की सफेद चावी मोठी आहे काळी ही चावी मोठी आहे काळी आणि कोणती चावी लहान आहे मग पूर्ण वाक्यात सांगशील का आता सांग बरं काळी चावी मोठी छोटी बरोबर आता मला सांग काळी चावी कोणत्या चावीपेक्षा मोठी आहे कोणती चावी सफेद बरोबर मग आता असं बोलायचं काळी चावी सफेद चावीपेक्षा मोठी आहे काळी चावी सफेद चावीपेक्षा मोठी बरोबर आणि कोणती चावी लहान आहे मग काळ्या चावीपेक्षा सफेद चावी लहान आहे बरोबर हे काय सांग बॉटल यातली मोठी बॉटल कोणती सांग आणि लहान बॉटल कोणती मग हिला हिचा रंग कोणता आहे आणि हिचा रंग कोणता आहे सफेद हिला स्टीलची बॉटल म्हणूयात का आपण ही बॉटल कशाची आहे आणि ही बॉटल आहे आता मला सांग कोणती बॉटल लहान आहे बरोबर म्हणजे प्लास्टिकची बॉटल लहान आहे आणि कोणती बॉटल मोठी आहे स्टीलची बरोबर आता काळी बॉटल लहान आहे हे कसं सांग काळी बॉटल स्टीलच्या बॉटलपेक्षा लहान बरोबर आणि ही मोठी हे कसं सांग स्टीलची बॉटल काळ्या बॉटलपेक्षा मोठी आहे बरोबर तुला लक्षात आलं आता हे आता आपण विद्यार्थ्याला प्रत्यक्ष वस्तू दाखवून लहान कोणती मोठी कोणती हे शिकवलं आता आपण थोडासा अवघडाकडे जाऊया आता आपण विद्यार्थ्याला काही चित्र दाखवणार आहोत आणि चित्रामधून लहान वस्तू कोणती आणि मोठी वस्तू कोणती हे ओळखायला शिकवणार आहोत शौर्य आता मी तुला काही चित्र दाखवणार आहे ठीक आहे आणि त्या चित्रांमधून तुला ओळखायचंय की मोठी गोष्ट कोणती आणि छोटी गोष्ट शौर्य इथे काही चित्र दिसत आहेत हा आता तुम्हाला सांग हे चित्र कशाचं आहे घडी घड्याळ काय आहे घड्याळ बरोबर आता मला सांग यातलं लहान घड्याळ कोणतं आहे आणि मोठं घड्याळ कोणतं आहे बरोबर खाली काय दिसतंय बस बस आता मला सांग यातली कोणती बस मोठी आहे आणि कोणती बस लहान आहे बरोबर आता मला सांग ह्या बसचा रंग कोणता आहे ऑरेंज आणि ह्या बसचा रंग कोणता आहे ब्ल्यू त्यालाच मराठीत निळा म्हणतात आता मला सांग निळी बस लहान आहे हे कसं सांगशील निळी बस नारंगी बस पेक्षा छोटी आहे बरोबर आता खाली कशाचं चित्र दिसतंय मटके मटके ह्या माठाचा रंग कोणता आहे नारंगी आणि ह्या माठाचा रंग कोणता आहे काळा काळा बरोबर आता नारंगी माठ मोठा आहे कसं सांगशील नारंगी माठ काळा मटक्यापेक्षा मोठा आहे बरोबर आणि हे काय दिसतंय बॉल यातला कोणता बॉल मोठा आहे यो आणि कोणता बॉल लहान आहे यो लहान बॉलचा रंग कोणता आहे आणि हा कोणता आहे काळा तर पोपटी बॉल लहान आहे कसं सांगशील पोपटी बॉल काळ्या बॉल पेक्षा लहान आहे बरोबर तुला हे व्यवस्थित समजलं आता छान तर अशा प्रकारे प्रथम आपण विद्यार्थ्याला वस्तू दाखवत त्याची लहान मोठी ही संकल्पना समजून सांगितली आणि नंतर चित्रांचा आधार घेत घेत विद्यार्थ्याला ही संकल्पना स्पष्ट केली चला तर मग तुम्हीही अशाच प्रकारे घरातल्या वस्तू वापरा आणि विद्यार्थ्याची लहान मोठी ही संकल्पना स्पष्ट करा धन्यवाद.